वेलकम डियर स्टूडेंट्स, जीआरपीएस जूनियर कॉलेज नारायणगांव, ऑनलाइन लेक्चर एग्रीकल्चर साइंस एंड टेक्नोलॉजी स्टैंडर्ड 11। डियर फ्रेंड्स, इन प्रीवियस लेक्चर वी आर स्टडीड अबाउट रॉक, डेफिनेशन ऑफ रॉक, देन क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स। After we are studied different characteristics of rocks. In today's lecture, we are going to study about definition of minerals and types of minerals, soil and soil profile. First, definition of mineral. Minerals, it is a naturally occurring inorganic substance having a definite chemical composition and distinct physical properties. तर आता minerals म्हणजे काय? Minerals म्हणजे मराठी मध्ये आपण त्याला खनिजे असं म्हणतो, गौण खनिजे. It is a naturally occurring, हे नैसर्गिकरित्या तयार होतात आणि सापडतात. इनऑर्गॅनिक सबस्टन्स, इनऑर्गॅनिक आहे म्हणजे केमिकली हे तयार झालेले, हॅविंग अ डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. तर त्यांचं डेफिनाइट म्हणजे एक विशेष वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं एक कंपोजिशन असत. अँड डिस्टिंग फिजिकल प्रॉपर्टीज, आणि भौतिक त्यांची जे प्रॉपर्टीज आहेत, जे भौतिक गुणधर्म आहेत, ते त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर डेफिनेशन व्याख्या व्यवस्थित लक्षात ठेवा. इट इज अ नॅचरली ऑकरिंग इनऑर्गॅनिक सबस्टन्स हॅविंग अ डेफिनाइट केमिकल कंपोजिशन अँड डिस्टिंग फिजिकल प्रॉपर्टीज. व्याख्या लेक्चर चालू असतानाच तुम्ही पाठांतर करायचे आहे. इट इज अ नॅचरली ऑकरिंग इनऑर्गॅनिक सबस्टन्स हॅविंग डेफिनाइट केमिकल कंपोजिशन अँड डिस्टिंग फिजिकल प्रॉपर्टीज. देन नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स. द मिनरल्स आर क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन कंपोनेंट्स अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर मिनरल्स जे क्लासिफिकेशन आहे, तर ते तीन प्रकारे केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट फॉर्मेशन, ते कसे तयार झालेले आहेत, देन कंपोनेंट्स, त्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत, देन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आणि त्यामध्ये जी त्याच्या जे पार्टची जी रचना आहे ती ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण त्याला म्हणतो, त्यावरनं ते मिनरल्सचं कंपोजिशन किंवा क्लासिफिकेशन ठरत. त्यामध्ये फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन दे आर. तर फॉर्मेशन नुसार त्याचे दोन टाईप आहेत, प्रायमरी अँड सेकंडरी. तर फर्स्ट प्रायमरी क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन. प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएंट ऑफ क्वार्ट्स, फेल्डस्पार अँड कॅल्साइट. तर प्राथमिकरित्या त्यामध्ये जर क्वार्ट्स असेल, म्हणजे काच आपण जी तयार करतो ती क्वार्ट्स पासून तयार करतो, देन फेल्डस्पार एक खनिज आहे, कॅल्साइट खनिज आहे. तर प्रायमरी प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएंट जर याच्या हे घटक जर जास्त असतील, तर ते प्रायमरी मिनरल्स म्हणून आपण म्हणतो. देन सेकंडरी, डिपॉझिटेड ऍज अ रिझल्ट ऑफ सबसिक्वेंट चेंजेस इन रॉक, रॉक्स लाईक जिप्सम अँड डोलोमाइट. तर रॉक वरती काही बदल झाल्यामुळे किंवा डिपॉझिटेड ते झाल्यामुळे काही मिनरल्स त्या ठिकाणी तयार होतात, मग त्यामध्ये सबसिक्वेंट चेंजेस इन रॉक्स, त्यामध्ये खडकांवरती काही परिणाम झाल्यानंतर त्या ठिकाणी जिप्सम तयार होतो, डोलोमाइट तयार होतो. जिप्सम आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये तो वापरतो, ऍग्रिकल्चर, कन्स्ट्रक्शन वगैरे ह्या कामांमध्ये जिप्समचा वापर केला जातो. त्यानंतर डोलोमाइट, डोलोमाइटचं पण सेम गुणधर्म आहेत. तर हे झाले सेकंडरी मिनरल्स ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन. त्यामध्ये आता दोन पाहिले आपण, प्रायमरी
फॉर एग्जाम्पल क्वार्ट्स, फेल्सपार एंड कैल्साइट, एंड सेकेंडरी जिप्सम एंड डोलोमाइट ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन. देन ऑन द बेसिस ऑफ कैरेक्टरिस्टिक्स कंपोनेंट दे आर. त्यानंतर मिनरल्स मध्ये कैरेक्टरिस्टिक्स कंपोनेंट्स कुठले आहेत, म्हणजे गुणवैशिष्ट्ये नुसार त्याचे दोन टाइप आहेत. फर्स्ट इसेन्शियल मिनरल्स म्हणजे जे गरजेचे आहेत, फॉर एक्झाम्पल फेल्सपार अँड मायका, हे दोन मिनरल्स जे आहेत तर ते इसेन्शियल मिनरल्स म्हणजे आवश्यक असणारे मिनरल्स आहेत. देन असेसरी मिनरल्स, देन असेसरी मिनरल्स फॉर एक्झाम्पल मॅग्नेटाईट, टर्मॅलिन, हे असेसरी मिनरल्स मध्ये येतात. तर ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स कंपोनंट्स दे आर टू टाइप्स, इसेन्शियल मिनरल्स अँड असेसरी मिनरल्स. इसेन्शियल मिनरल्स फॉर एक्झाम्पल फेल्सपार अँड मायका, देन असेसरी मिनरल्स फॉर एक्झाम्पल मॅग्नेटाईट अँड टर्मेल. देन थर्ड टाइप ऑन द बेसिस ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दे आर. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चे दोन टाइप आहेत, फर्स्ट हेवी मिनरल्स अँड सेकंड लाइट मिनरल्स. हेवी मिनरल्स मीन्स की जे वजनाने जड असतात त्याला आपण हेवी मिनरल्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल हेमेटाइट अँड पायराइट. देन लाइट मिनरल्स, हलके मिनरल्स, क्वार्ट्ज अँड मस्कोवाइट, हे काय हलके मिनरल्स आहेत. तर आता आपण मिनरल्सचे टाइप्स पाहिले तीन, ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन, प्रायमरी अँड सेकंडरी. Then on the basis of characteristics compounds, essential and accessory minerals. Then on the basis of specific gravity, they are heavy minerals and light minerals. Then next part is definition of soil. First, according to Jaynes 1941, soil is naturally occurring body that has evolved owing to the combined influence of climate and organism acting on parent material conditioned by relief over a period of time. तर जेनी हा एक सायंटिस्ट आहे, एक शास्त्रज्ञ आहे. 1941 तर त्यांनी मातीची व्याख्या सांगितली. सॉइल म्हणजे काय? माती इज अ नॅचरली ऑकरिंग बॉडी. माती काय आहे? नैसर्गिकरित्या तयार झालेली बॉडी आहे, म्हणजे पदार्थ आहे. That has evolved owing to the combined influence of climate and organism. आणि त्याचबरोबर combined त्या ठिकाणी action झालेली आहे climate and organism, वातावरण आणि जे organism आहेत, जे जीवजंतू आहेत त्यांच्या action मुळे जो parent material आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी action झालेली आहे आणि त्यापासून सॉइल तयार झालेली. आणि हे ऍक्शन होत असताना अनेक वर्षांचा कालावधी, पिरियड ऑफ टाइम त्या ठिकाणी गेलेला आहे, बाय रिलीफ ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. अनेक वर्षानुवर्ष ही प्रक्रिया झाल्यामुळे माती तयार झालेली. जेनिच्या मते त्यांनी जी व्याख्या तयार केलेली आहे ती जर नैसर्गिकरित्या ती तयार झालेली माती काय नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे आणि तयार होत असताना त्यावरती वातावरण आणि जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचा एकत्रित परिणाम झाला पॅरेंट मटेरियल वर. पॅरेंट मटेरियल म्हणजे काय? तर लावा रसापासून जे तयार झालं, जे खडक तयार झाले ते पॅरेंट मटेरियल आहेत. मग त्यावरती नैसर्गिकरित्या वातावरण आणि जे सूक्ष्मजीव जंतू आहेत त्यांचा त्या ठिकाणी परिणाम झाला आणि तो परिणाम वर्षानुवर्षे झाला, पिरियड ऑफ टाइम त्याच्यामध्ये गेला आणि माती तयार झाली. देन अकॉर्डिंग टू ग्लॉसरी ऑफ सॉइल सायन्स, सॉइल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका 1970, द टर्म सॉइल इज डिफाइंड एज. तर सॉइल सायन्स एक डिपार्टमेंट आहे अमेरिकेमध्ये, सॉइल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका. या ठिकाणी त्यांनी 1970 ला एक व्याख्या तयार केलेली आहे, द कन्सॉलिडेटेड मिनरल मटेरियल ऑन द इमिडिएट सरफेस ऑफ द अर्थ that serve as a natural medium for the growth of plant. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे,
कन्सॉलिडेटेड मिनरल मटेरियल, मग त्यामध्ये खनिजांचं मिक्सचर आहे ऑन द इमिडिएट सरफेस ऑफ द अर्थ. आणि ते कुठं आहे तर इमिडिएट सरफेस ऑफ द अर्थच्या वरती त्या ठिकाणी आहे. सर्व ॲज अ नॅचरल मिडियम फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट, आणि झाडांच्या वाढीसाठी एक नैसर्गिक मीडियम म्हणजे माध्यम म्हणून त्याचा वापर केला तो त्याला आपण सॉइल असं म्हणतो. ही व्याख्या लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी सोपी आहे. द कन्सॉलिडेटेड मिनरल मॅटर ऑन द इमिडिएट सरफेस ऑफ द अर्थ दॅट सर्व ॲज नॅचरल मिडियम फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट. देन द अनकन्सॉलिडेटेड मिनरल मॅटर ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ दॅट हॅज बीन सब्जेक्टेड टू अँड इन्फ्लुएन्स बाय जेनेटिक अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर ऑफ पॅरेंट मटेरियल क्लायमेट अंडर ब्रॅकेट इन्क्लुडिंग मॉइस्चर अँड टेम्परेचर मॅक्रो अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड टोपोग्राफी ऑल ऍक्टिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम अँड प्रोड्युसिंग प्रोडक्ट दॅट इज सॉइल. तर सॉइल कशाला म्हटलेलं आहे त्याचं दुसरं एक त्यांनी मुद्दा दिलेला आहे. तर अनकन्सॉलिडेटेड मिनरल मॅटर, तर मिनरल मॅटर त्यामध्ये आहेत ऑन द सर्फेस ऑफ अर्थ दॅट हॅज बीन सब्जेक्टेड टू अँड इन्फ्लुएन्स बाय जेनेटिक अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर. त्यामध्ये काही जनुकीय आणि वातावरणीय, इन्व्हायरमेंटल म्हणजे काय तर आजूबाजूचा जो परिसर आहे त्यातले जे फॅक्टर्स आहेत तर ते पॅरेंट मटेरियल वरती त्या ठिकाणी पॅरेंट मटेरियल ची झीज करण्याचं काम करतात. मग त्यामध्ये क्लायमेट मॅक्रो अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड टोपोग्राफी हे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह घटक आहे, ते त्या ठिकाणी डिकम्पोजिशन करण्याचं काम करतात. मग क्लायमेट मध्ये इन्क्लुडिंग मॉइस्चर अँड टेम्परेचर म्हणजे तापमानाचा परिणाम होतो खडकांवरती, मॉइस्चर म्हणजे जे मॉइस्चर खडकांमध्ये आतमध्ये शोषून घेतात आणि त्यानंतर टेम्परेचरने परत त्याची वाफ होते, मग वाफ होत असताना ते खडक फुटतात, म्हणजे असे वेगवेगळे परिणाम क्लायमेटमुळे होतात. देन मॅक्रो अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मॅक्रो म्हणजे काय तर सूक्ष्म ऑर्गॅनिझम्स आहेत त्यामधलाच एक प्रकार आहे. मॅक्रो म्हणजे ते डोळ्यांनी दिसतात आणि मायक्रो म्हणजे डोळ्यांनी दिसत नाही असे ऑर्गॅनिझम्स यावरती परिणाम करतात. त्यानंतर टोपोग्राफी, टोपोग्राफी म्हणजे काय तर जमिनीचा चढ उतार हा सुद्धा माती तयार होण्यासाठी कारणीभूत असतो. मग त्यामध्ये टोपोग्राफीमध्ये आपण जर पाहिलं तर डोंगराच्या उताराला पाण्याचं वहन होतं, म्हणजे पाणी पडल्यानंतर त्याची फास्ट मुव्हमेंट होतो, त्या मुव्हमेंट बरोबर खडे त्या ठिकाणी वाहून येतात, दुसऱ्या ठिकाणी जातात, एकमेकावरती आदळतात आणि परत मातीची निर्मिती होत असते. ही मोठी प्रोसेस आहे, ती पुढे नंतर डिटेलमध्ये येणारच आहे. देन ऑल ऍक्टिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, आणि हे वर्षानुवर्ष ते ठिकाणी कार्यरत असतात, हे जे फॅक्टर्स आहेत ते वर्षानुवर्ष कार्यरत असतात अँड प्रोड्युसिंग प्रोडक्ट दॅट इज सॉइल. आणि सगळ्यात शेवटी मग ती माती तयार होते, त्याला आपण इंग्लिशमध्ये सॉइल म्हणतो आणि मराठीमध्ये माती म्हणतो. सॉइल हा शब्द लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना परीक्षेमध्ये आठवत नाही सॉइल म्हणजे काय. तर सॉइल म्हणजे माती आहे. तर माती कशी तयार झाली याची व्याख्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, द कन्सॉलिडेटेड मिनरल मटेरियल ऑन द इमिडिएट सर्फेस ऑफ द अर्थ दॅट सर्व ॲज अ नॅचरल मिडियम फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट. किंवा जेनीने सांगितलेली आहे, सॉइल इज अ नॅचरली ऑकरिंग बॉडी दॅट हॅज इवॉल्व्ड ओइंग टू द कंबाइंड इन्फ्लुएन्स ऑफ क्लायमेट अँड ऑर्गॅनिझम ऍक्टिंग ऑन अ पॅरेंट मटेरियल कंडिशनेड बाय रिलीफ ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. देन नेक्स्ट सम इम्पॉर्टंट टर्म्स स्टार केलेला आहे, म्हणजे भविष्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले जातात. स्टार केलाय म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात, म्हणजे आपले 11वी नाही तर पुढे गेल्यानंतर तुम्ही MPSC च्या एक्झाम देता, UPSC च्या देता, वेगवेगळ्या बँकेच्या परीक्षा आहेत किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस ऍग्रिकल्चर ऑफिसर्स वगैरे अशा एक्झामसाठी हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत.
फर्स्ट, अर्थ क्रस्ट कंटेन्स अप्रोक्सिमेटली फेल्सपार 58.7%, क्वार्ट्स 30%, एम्फीबोल्स एंड पायरोक्सेन्स 10%, मायका 4%. तर अर्थ क्रस्ट कंपोजिशन आहे, कंपोजिशन म्हणजे काय, तर जमिनीमध्ये जमिनीच्या जमीन जी आहे तर त्यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, जे मिनरल्स आहेत, त्यांचं कंपोजिशन किती आहे. तर फेल्डस्पार 58.7%, क्वार्ट्स 13%, एम्फीबोल्स अँड पायरोक्सेन्स 10% अँड मायका 4%. हे लक्षात ठेवा. देन दॅट सॉइल इज अन नॉन रिन्युएबल रिसोर्स अँड इट टेक्स फ्यू हंड्रेड इयर्स ऑफ बिल्डिंग 1 सेंटीमीटर लेअर ऑफ सॉइल. हे महत्वाचं आहे. तर सॉइल इज अ नॉन रिन्युएबल म्हणजे त्याच पुन्हा तयार होऊ शकत नाही, नॉन रिन्युएबल रिसोर्स अँड इट टेक्स फ्यू हंड्रेड इयर्स ऑफ बिल्डिंग 1 सेंटीमीटर लेअर ऑफ सॉइल. आणि जवळजवळ फ्यू हंड्रेड इयर्स म्हणजे 100 वर्ष लागतात 1 सेंटीमीटर लेअर तयार होण्यासाठी, जमिनीचा 1 सेंटीमीटर थर मातीचा तयार होण्यासाठी 100 वर्ष त्या ठिकाणी लागतात. बट इट कॅन बी लॉस्ट विद इन अ इयर बिकॉज ऑफ निग्लिजन्स ऑफ मॅन. आणि त्याचे नाश होण्यासाठी, लॉस्ट होण्यासाठी एका वर्षामध्ये तो लेअर त्या ठिकाणी आपण नष्ट करू शकतो. कोण नष्ट करतं, तर मानव नष्ट करतो म्हणजे आपण, मॅन, निग्लिजन्स ऑफ मॅन म्हणजे मानवाच्या निष्काळजीपणामुळे तो जो 1 सेंटीमीटर लेअर आहे तो एका वर्षामध्ये त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतो. तर परीक्षेच्या दृष्टीने हे दोन महत्वाचे आहे. नेक्स्ट पॉइंट इज सॉइल फॉर्मेशन. फर्स्ट पॉइंट, वेदरिंग मीन्स फिजिकल डिसइंटिग्रेशन अँड केमिकल डिकम्पोजिशन ऑफ रॉक्स अँड मिनरल्स विच टेक्स प्लेस नॅचरली ऍट अ नियर द सर्फेस ऑफ अर्थ क्रस्ट. वेदरिंगची व्याख्या आहे, वेदरिंग म्हणजे काय, तर खडकांची झीज होते आणि झीज झाल्यामुळे त्याचं मातीमध्ये रूपांतर होतात. तर वेदरिंगची व्याख्या आहे, वेदरिंग मीन्स फिजिकल डिसइंटिग्रेशन अँड केमिकल डिकम्पोजिशन ऑफ रॉक अँड मिनरल्स विच टेक्स प्लेस नॅचरली ऍट नियर द सर्फेस ऑफ अर्थ क्रस्ट. मीन्स द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू सॉइल इज नोन ॲज वेदरिंग. वेदरिंग तुमच्या लक्षात आलं असेल तर यामध्ये डिसइंटिग्रेशन अँड केमिकल डिकम्पोजिशन होतं ऑफ रॉक अँड मिनरल्स, खडक आणि जे खनिजे आहेत त्यांचं त्या ठिकाणी डिकम्पोजिशन होतं, विच टेक्स प्लेस नॅचरल आणि नैसर्गिकरित्या या ठिकाणी ते रूपांतर होत असतं नियर द सर्फेस ऑफ अर्थ क्रस्ट. आणि कुठं होतं ते, सर्फेस ऑफ अर्थ क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा जो वरचा लेअर आहे, सर्फेस आहे, त्या ठिकाणी ही प्रोसेस वेदरिंगची होत असते. आणि जे सॉलिड पार्ट आहे म्हणजे खडक आहे त्याचं रूपांतर सॉइल मध्ये म्हणजे मातीमध्ये होत असतं, त्याला आपण वेदरिंग असं म्हणतो. दॅट वेदरिंग ऑफ रॉक्स इज नेसेसरी फॉर सॉइल फॉर्मेशन. आणि माती प्रक्रियेमध्ये वेदरिंग आवश्यक आहे. मटेरियल अंडरगोज फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रोसेस, इट कन्वर्ट्स कॉम्प्लिकेटेड मास इन टू सिम्पलर वन. तर वेदरिंग ही एक प्रोसेस आहे, मग त्यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक वेगवेगळ्या प्रक्रिया होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे कॉम्प्लिकेटेड मास आहे म्हणजे एक जो खडक आहे त्याचं रूपांतर सिम्पल घटकामध्ये होतं, सिम्पलर वन मध्ये त्याचं रूपांतर होतं, त्याला आपण माती असं म्हणतो. तर ही प्रोसेस आपण पुढे पाहणारच आहोत, वेदरिंग प्रोसेस. फर्स्ट पॉइंट, फिजिकल प्रोसेस. ड्यू टू टेम्परेचर द रॉक एक्सपांड्स अँड ड्युरिंग कुलिंग इट प्रोड्युसेस क्रॅक्स. तर पहिल्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर फिजिकल म्हणजे भौतिक ज्या काही घडामोडी घडतात त्यामध्ये तापमान त्या ठिकाणी मोठा घटक आहे, तो त्याच्यावरती खडकांवरती परिणाम करतो आणि खडक एक्सपांड्स होतात, रॉक्स एक्सपांड्स अँड ड्युरिंग कुलिंग इट प्रोड्युसेस क्रॅक्स. सुरुवातीला खडक तापतात आणि परत ते थंड होतात, त्यावेळेस त्या खडकांवरती क्रॅक जातात
अल्टिमेटली द रॉक्स आर ब्रोकन इन टू बिग स्पीसीस आणि त्यानंतर खडकांचं रूपांतर छोटे छोटे तुकड्यांमध्ये होतो, देन टू स्मॉल अँड स्मॉलर पार्टिकल्स, आणि त्याच्या पुन्हा छोटे आणि त्याच्यापेक्षा छोटे 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 पार्टिकल्स होतात. देन वॉटर ऑल्सो अप्लाय ट्रिमेंडस प्रेशर, हेन्स रॉक्स स्प्लिट्स अँड डिसइंटिग्रेट्स. द रनिंग वॉटर ऑल्सो ऍक्ट्स मेकॅनिकली अँड केमिकली ऑन रॉक्स. त्यानंतर पाणी जो हा घटक आहे, जो भौतिक घटक आहे, फिजिकल फॅक्टर आहे वॉटर, तर तो सुद्धा त्यावरती खडकांवरती परिणाम करतो. पावसाचं थेंब खडकांवरती पडतात, एक प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट होतो. त्यानंतर खडकांमध्ये काही वेळेस पाणी जातं आतमध्ये, ते त्या ठिकाणी गेल्यानंतर फ्रीजिंग होतात. फ्रीजिंग झाले तर त्याचं आकारमान वाढतं आणि खडकांवरती प्रेशर तयार होतं आणि खडक फुटतात. त्यानंतर वॉटरमध्ये काही केमिकल्स असतात, ते त्या ठिकाणी खडकांवरती जातात आणि तिथं केमिकली त्या ठिकाणी प्रक्रिया होते. म्हणजे वॉटर ऍक्ट्स एज मेकॅनिकली अँड केमिकली ऑन रॉक्स आणि त्यापासून परत खडक फुटतात आणि छोटे छोटे त्याचे तुकडे होतात. देन द वेव्स विंड्स अँड ग्लेशियर्स ऑल्सो हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक्स. त्यानंतर वेव्स म्हणजे ज्या लाटा आहेत त्या सुद्धा खडकांवरती आदळतात, त्याचं डिकम्पोजिशन किंवा ते तोडण्याचं काम करतात. त्यानंतर विंड्स, वारा आणि ग्लॅशियर्स, ग्लॅशियर्स म्हणजे काय, बर्फ. तर हे सगळं खडकांवरती परिणाम करतात आणि मातीमध्ये रूपांतर होण्यासाठी ते कारणीभूत ठरतात. देन केमिकली डिकम्पोजिशन ऑफ रॉक्स अँड मिनरल्स इज ब्राउट अबाउट बाय वॉटर अँड ड्यू टू द गॅसेस CO2 अँड साल्ट विच आर डिझॉल्व्ड इन वॉटर. तर केमिकली काय होतं, तर रॉक्स अँड मिनरल्स इज ब्राउट अबाउट बाय वॉटर, तर वॉटर त्यामध्ये मिक्स होतं ड्यू टू द त्याचबरोबर गॅसेस आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रक्रिया होतात, केमिकल रिएक्शन होतात आणि त्यामध्ये साल्ट पण असतात. वॉटरमध्ये साल्ट असतात, ते सुद्धा पाण्यामध्ये मिक्स होतात आणि रॉकमध्ये एंट्री करतात. द केमिकल रिएक्शन इन्वॉल्व्ड आर हायड्रोलायसिस, ऑक्सिडेशन, रिडक्शन, कार्बोनेशन, हायड्रेशन अँड सोल्युशन. आता तुम्ही केमिस्ट्रीमध्ये हे सगळं शिकणार आहात किंवा शिकलेला असा विज्ञानामध्ये, तर केमिकल रिएक्शन्सच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, हायड्रोलायसिस, ऑक्सिडेशन, रिडक्शन, कार्बोनेशन, हायड्रेशन अँड सोल्युशन. तर या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी खडकांवरती होतात. द हायड्रोलायसिस फॉर्म्स हायड्रोक्साईड्स, द ऑक्सिडेशन. आता हायड्रोलायसिस प्रोसेसमध्ये काय होतं, हायड्रोक्साईड्स तयार होतात. देन ऑक्सिडेशन प्रोड्यूस ऑक्साईड्स, द रिडक्शन प्रोड्युसेस द साल्ट, साल्टमध्ये त्याचं रूपांतर होतं. कार्बोनेशन फॉर्म्स द कार्बोनेट्स अँड बाय कार्बोनेट्स, आणि कार्बोनेशन प्रोसेसमध्ये कार्बोनेट्स अँड बाय कार्बोनेट्स तयार होत असतात. इन हायड्रेशन अँड सोल्युशन द कॉम्प्लेक्स कंपाऊंड आर चेंज्ड टू सिम्पलर वन. आणि ह्या सगळ्या प्रोसेस नंतर शेवटी काय होतं, हायड्रेशन आणि सोल्युशन तयार होतं आणि सिम्पल कंपाऊंड मध्ये त्या ठिकाणी त्याचं रूपांतर होत असत. मग ही सगळी जी प्रक्रिया आहे ती खडकांवरती आणि मिनरल्स वरती होत असते आणि त्यापासून एक सॉइल त्या ठिकाणी तयार होते आणि त्या सॉइल मध्ये मग हे सगळे मिनरल्स वगैरे ऍड होतात. मग त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक, बोरॉन वगैरे हे सगळे जे घटक आहेत, तर ते ह्या सगळे केमिकल प्रोसेसमुळे पुढे तयार होत असतो. देन थर्ड स्टेप आहे, म्हणजे थर्ड जो फॅक्टर आहे वेदरिंगचा, तो बायोलॉजिकल फॅक्टर आहे. बायोलॉजिकल वेदरिंग मॅन, ॲनिमल, हायर प्लांट्स, मॅक्रो अँड मायक्रो ऑर्गॅनिझम ड्यू टू द ऍक्शन ऑफ ऍक्शन अँड सिक्रेशन हॅस्टेन्स द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन. त्यानंतर बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी मानवी काही हस्तक्षेप आहे, ॲनिमल्स त्यामध्ये काही प्रक्रिया करतात. आता ॲनिमल्स ज्यावेळेस जमिनीवर चालतात त्या ठिकाणी माती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या पायांना चिटकून जाते किंवा काही खडकांवरती, दगडांवरती, डोंगरावर इकडं तिकडं ॲनिमल जातात आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे त्या ठिकाणी माती निर्माण होण्याचं कार्य होत असत. मग त्यानंतर हायर प्लांट्स, हायर प्लांटची मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात आणि ते खडकांना
त्या ठिकाणी त्यांचे रूट्स पेनिट्रेट करतात. पेनिट्रेट म्हणजे काय, तर खडकांच्या आतमध्ये शिरतात. आतमध्ये शिरल्यानंतर त्या मुळांचं आकारमान वाढतं आणि आकारमान वाढल्यामुळे खडक फुटतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रक्रिया हायर प्लांटच्या मार्फत होत असतात. देन मॅक्रो अँड मायक्रो ऑर्गॅनिझम, ते सुद्धा डिकम्पोज करण्याचं काम करतात. खडकांमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कार्बन वगैरे खाण्याचं काम करतात, त्यामुळे डिकम्पोजिशन प्रोसेस चालू राहतो. तर अशा पद्धतीनं प्रोसेस ऑफ वेदरिंग आपण पाहिली, फिजिकल प्रोसेस, केमिकल प्रोसेस अँड बायोलॉजिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेस मध्ये जे फॅक्टर्स आहेत त्यामध्ये टेम्परेचर, वॉटर, वेव्स, विंड्स, ग्लेशियर्स हे त्या ठिकाणी अफेक्ट करतात. देन केमिकल, केमिकल मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, हायड्रोलायसिस, ऑक्सिडेशन, रिडक्शन, कार्बोनेशन, हायड्रेशन अँड सोल्युशन हे प्रोसेस त्या ठिकाणी होतात. देन बायोलॉजिकल जे फॅक्टर्स आहेत त्यामध्ये मॅन, ॲनिमल, हायर प्लांट, मॅक्रो अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हे त्या ठिकाणी माती निर्मितीमध्ये आपला सहभाग घेतात. तर अशा पद्धतीने ह्या तीन स्टेप लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. राईट डाऊन दी वेदरिंग प्रोसेस. देन नेक्स्ट पॉइंट, प्रोसेस ऑफ वेदरिंग या ठिकाणी पिक्चरच्या मार्फत आपण पाहूयात. त्यामध्ये जे तीन फॅक्टर्स आहेत त्यामध्ये फर्स्ट फिजिकली रॉक्स आर फ्रॅगमेंटेड अँड सरफेस एरिया इज इन्क्रीज, तर तो कसा तयार होतो, तर त्यामध्ये ऍक्शन ऑफ टेम्परेचर, वॉटर, एअर, देन केमिकली डिफरंट रिएक्शन फॉर्म्स हायड्रोक्साईड्स, ऑक्साईड्स अँड अदर साल्ट्स ऍक्सिलरेट्स वेदरिंग. तर केमिकली अँड जे फिजिकल फॅक्टर आहेत तर ते त्या ठिकाणी ऍक्शन करतात आणि रॉकचे फ्रॅगमेंट्स वगैरे तयार झालेले असतात त्यावरती हे सगळं परिणाम करतात. देन व्हेजिटेशन, मायक्रोफ्लोरा अँड फौना हे सुद्धा त्या ठिकाणी आपले ऍक्शन करत असतात. मग त्यामध्ये रूट पेनिट्रेट्स, पेनिट्रेशन, रूट एक्सुडेट्स, मायक्रोफ्लोरा ऍड्स ऑर्गॅनिक ऍसिड्स अँड अदर ऑर्गॅनिक कंपाऊंड विच हेल्प द प्रोसेस फर्दर. लॉस्टली ट्रू सॉइल इज फॉर्म आणि त्यानंतर ट्रू सॉइल फॉर्म होतो. मग हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे त्या ठिकाणी माती निर्मितीमध्ये आपला सहभाग त्या ठिकाणी घेतात आणि माती तयार करतो. एक ट्रू सॉइल त्या ठिकाणी शेवटी फॉर्म होतो. देन द सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स आर एक्सप्रेस बाय द जेनीज इक्वेशन. जेनी जो सायंटिस्ट आहे ज्याने सॉइलची व्याख्या सांगितलेली आहे, तर त्यांनी एक सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स कुठले आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत, त्याचं एक इक्वेशन त्यांनी तयार केलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे इक्वेशन विचारलं जातं. एमपीएससी मध्ये विचारतात, ऍग्रिकल्चर ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम मध्ये विचारलं जातं, एंट्रन्स एक्झाम आहेत ऍग्रिकल्चरच्या त्यामध्ये हे जेनीज इक्वेशन महत्वाचं आहे. एस इज इक्वल टू समेशन एफ अंडर ब्रॅकेट सी एल बी आर पी टी, इथंच पाठ करून टाक. एस इज इक्वल टू समेशन एफ अंडर ब्रॅकेट सी एल बी आर पी टी, ते पाठच करून टाक. एस इज इक्वल टू सॉइल, एस म्हणजे काय, सॉइल माती तयार झालेली आहे. इज इक्वल टू, मग त्याला कुठले फॅक्टर्स कारणीभूत आहेत. समेशन एफ इज इक्वल टू सम ऑफ फंक्शन म्हणजे काय, सम ऑफ फंक्शन. सीएल म्हणजे काय, तर क्लायमेट. सीएल म्हणजे काय, क्लायमेट. क्लायमेटचा पहिले जे दोन शब्द आहेत ते इथं घेतलेले, क्लायमेट. बी म्हणजे काय, तर बायोस्फिअर. बी म्हणजे काय, बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे व्हेजिटेशन अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. बायोस्फिअर मध्ये अनेक घटक आहेत, त्यामध्ये व्हेजिटेशन म्हणजे झाडं, फुलं, त्यांचे जे प्लांट्स आहेत ते सगळे याच्यामध्ये व्हेजिटेशन मध्ये येतात. देन मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर जे जीवजंतू आहेत ते. देन आर, आर म्हणजे रिलीफ, रिलीफ अँड टोपोग्राफी. रिलीफ म्हणजे काय, तर जमिनीचा समतोलपणा, म्हणजे डोंगर उतार वगैरे जो भाग आहे त्याला आपण टोपोग्राफी असं म्हणतो, त्याला रिलीफ असं म्हणतो आर. देन पी, पी म्हणजे काय, पॅरेंट मटेरियल. पॅरेंट मटेरियल म्हणजे काय, तर आपण जे खडक पाहिले बेसाल्ट, त्यानंतर जेनीस वगैरे, हे जे सगळं खडक आतले पाहिले आपण जमिनीच्या आतमध्ये आहे
त्याला आपण पॅरेंट मटेरियल असं म्हणतो, म्हणजे याच्यावरती प्रक्रिया होणार आहे पॅरेंट मटेरियलवर, आणि नंतर माती तयार होणार. देन टी, टाइम अँड एज. टाइम अँड एज म्हणजे लागणारा काळ, त्याला आपण टाइम असं म्हणतो. तर हे सगळे जे फॅक्टर्स आहेत तर ते माती निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. एस इज इक्वल टू समॅशन एफ सी एल बी आर पी टी, हे पाठच करून ठेवा. सी एल मीन्स क्लायमेट, बी मीन्स बायोस्फिअर, आर मीन्स रिलीफ किंवा टोपोग्राफी, पी मीन्स पॅरेंट मटेरियल, अँड टी मीन्स टाइम अँड एज. आता ह्या फॅक्टर मध्ये दोन ग्रुप आहेत, दोन क्लासेस, पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह. आता पॅसिव्ह फॅक्टर म्हणजे काय, तर ते जास्त त्या ठिकाणी ऍक्टिव्ह नसतात, मग त्यामध्ये पॅरेंट मटेरियल अँड टाइम, हे झाले पॅसिव्ह फॅक्टर्स. आणि ऍक्टिव्ह म्हणजे काय, तर क्लायमेट, बायोस्फिअर, हे सगळे ऍक्टिव्ह फॅक्टर्स आहेत. रिलीफ अँड टोपोग्राफी हे पॅसिव्ह फॅक्टर आहे. तर ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह, ऍक्टिव्ह म्हणजे काय, तर ते सतत प्रक्रिया करत राहतात, आणि पॅसिव्ह म्हणजे काय, तर ते स्थिर असतात असे फॅक्टर. देन सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. आता याच्या अगोदर आपण पाहिली वेदरिंग प्रोसेस, आणि नंतर आता सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. अ सेट ऑफ सॉइल रिएक्शन लिडिंग टू द फॉर्मेशन ऑफ सॉइल नोन एज सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. सॉइल फॉर्मिंग प्रोसेस म्हणजे काय, अ सेट ऑफ सॉइल रिएक्शन लिडिंग टू द फॉर्मेशन ऑफ सॉइल, म्हणजे माती तयार होण्यासाठीचे ज्या रिएक्शन आहेत त्यांचा एक सेट आहे, त्याला आपण सॉइल फॉर्मिंग प्रोसेस असं म्हणतो. द बुक रेफरन्सेस विल रिवेल्स दॅट कॅल्सिफिकेशन, पोर्झोलायझेशन, लॅटरायझेशन, सॅलिनेशन म्हणजेच अल्कलायनायझेशन आर द इम्पॉर्टंट सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. सॉइल फॉर्मिंग प्रोसेस लक्षात ठेवा, पहिली आहे कॅल्सिफिकेशन, पोर्झोलायझेशन, लॅटरायझेशन, सॅलिनेशन आर द इम्पॉर्टंट सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. आता सॅलिनेशन अँड अल्कलायनायझेशन म्हणजे काय, तर साल्ट त्या ठिकाणी तयार होतो. तर आता एक वन बाय वन आपण थोडक्यामध्ये पाहूया. आता या ठिकाणी तुम्हाला जास्त खोलामध्ये आपण जाणार नाही याच्या, कारण तुम्हाला जो सिलेबस आहे तो एकदम त्या ठिकाणी थोडक्यामध्ये आहे. पुढे बीएससी अग्रील गेल्यानंतर कॅल्सिफिकेशन वगैरे कसं होतं, काय होतं, पुढच्या रिएक्शन वगैरे ते तिकडे गेल्यानंतर तुम्ही पुढे शिकणार आहात. परंतु अकरावीला या ठिकाणी तुम्ही थोडक्यामध्येच या ठिकाणी आपण ते घेणार आहे. फर्स्ट त्यामधले सॉइल फॉर्मिंग प्रोसेस मधलं फर्स्ट कॅल्सिफिकेशन. द पर्क्युलेशन ऑफ रेन वॉटर अक्युमुलेट्स द कार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम इन सॉइल प्रोफाइल. तर ज्यावेळेस पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरत असत मग त्यामध्ये कार्बोनेट्स त्या ठिकाणी तयार होतात आणि सॉइल प्रोफाइल मध्ये त्याचं डिपॉझिशन होतं. ते कुठले आहेत, तर कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ह्या प्रोसेसला आपण कॅल्सिफिकेशन असं म्हणतो. द पर्कोलेशन ऑफ रेन वॉटर अक्युमुलेट्स द कार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम इन सॉइल प्रोफाइल. ज्यावेळेस जमिनीमध्ये पाणी मुरत असतं पावसाचं रेन वॉटर, तर ते काय करतं, जमिनीमध्ये जे कॅल्शियम मॅग्नेशियम घटक असतात ते त्या ठिकाणी डिझॉल्व्ह होतात पाण्यामध्ये आणि सॉइल प्रोफाइल मध्ये आतमध्ये जाऊन बसतात. ह्या प्रोसेसला कॅल्सिफिकेशन असं म्हणतो. देन पोर्झोलायझेशन. इन ह्युमिड रिजन लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इज अक्युमुलेटेड ऍट द सर्फेस. आता ह्युमिड रिजन मध्ये काय होतं, ह्युमिड रिजन म्हणजे काय, की ज्या ठिकाणी दमट हवामान आहे, ह्युमिड आणि ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी जास्त आहे अशा ठिकाणी, मग ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी अक्युमुलेटेड होतो ऍट द सर्फेस, जमिनीच्या वरती तो अक्युमुलेट होतो. म्हणजे कुठं होतं, उदाहरणार्थ ज्या ठिकाणी जंगल जास्त आहे त्या ठिकाणी झाडांची पानं पडतात आणि तीच ते त्या ठिकाणी डिकम्पोज होतात, त्याचं रूपांतर ऑर्गॅनिक मॅटरमध्ये होतं. मग तिथून पाण्याबरोबर काय होतं, तो ऑर्गॅनिक मॅटर मिक्स होतो आणि जमिनीमध्ये तो त्या ठिकाणी जातो. द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर रिलीज ऑर्गॅनिक ऍसिड्स विच रिमूव्ह आयर्न फ्रॉम अपर लेअर्स अँड इज फ्रॅक्शनेटेड ऍट डिफरंट हॉरिझन्स. आणि मग या ठिकाणी काय होतं, आयर्नचं प्रमाण जास्त असते फॉरेस्ट लँडमध्ये, का तर ऑर्गॅनिक मॅटर तिथं जास्त आहे. मग असे आयर्नचे जे पार्टिकल्स आहेत तर ते पाण्यामध्ये मिक्स होतात
ऑर्गेनिक मैटर रिलीज करतो ऑर्गेनिक ऍसिड आणि व्हिच रिमूव्ह आयर फ्रॉम अपर लेअर, म्हणजे जमिनीच्या वरच्या लेअर मधून आयर्न रिमूव्ह होतो आणि तो डिफरंट हॉरिझन, हॉरिझन म्हणजे काय तर जमिनीच्या खोलवर वेगवेगळे पार्ट आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत, ते तुमच्या लक्षात येतील नंतर. तर त्या वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये हा आयर्न त्या ठिकाणी जाऊन बसतो. या प्रोसेसला आपण पोर्टझोलायझेशन असं म्हणतो. पहिला मुद्दा काय सांगितलं, ह्युमिड रिजन मध्ये ऑर्गॅनिक मॅटर ऍक्युमुलेट होतात आणि अशा रिजन मध्ये ऑर्गॅनिक मॅटर ऑर्गॅनिक ऍसिड रिलीज करतात आणि नंतर त्याचं आयर्न त्या ठिकाणी रिमूव्ह होतो अप्पर लेअर मधनं आणि खालच्या लेअर मध्ये हॉरिझन मध्ये तो जाऊन बसतो. ह्या प्रोसेसला आपण पोर्टझोलायझेशन असं म्हणतो. देन नेक्स्ट लॅटरायझेशन मीन्स द हायड्रोलायसिस ऑफ मिनरल्स अँड इन दिस देअर इज अ लॉस ऑफ अल्युमिनियम ऑक्साईड, सिलिकेट्स अँड सॉल्युबल न्यूट्रिएंट्स ड्यू टू लिचिंग. दिस प्रोसेस इज प्रॉमिनंट इन ट्रॉपिकल कंडिशन. तर लॅटरायझेशन मध्ये काय होतं, हायड्रोलायसिस होतं ऑफ मिनरल, मिनरल्स मध्ये हायड्रोलायसिस होतं, लॉस ऑफ अल्युमिनियम ऑक्साईड, अल्युमिनियम ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होतात, सिलिकेट्स अँड सॉल्युबल न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी लिचिंग होतं, म्हणजे हे सगळं तयार झाल्यानंतर त्याचं लिचिंग होतं आणि ते जमिनीमध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये ते पार्टमध्ये ते जाऊन बसतात आणि दिस प्रोसेस प्रॉमिनंट इन ट्रॉपिकल कंडिशन. ट्रॉपिकल म्हणजे काय तर उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये हे लॅटरायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे दोन त्या ठिकाणी रिजन आहेत, टेम्परेट ट्रॉपिकल. टेम्परेट म्हणजे थंड हवामान आणि ट्रॉपिकल म्हणजे उष्ण हवामान. देन पुढची प्रोसेस सॅलिनायझेशन, द ऍक्युम्युलेशन ऑफ सॉल्युबल साल्ट ऑफ सोडियम कॅल्शियम अँड मॅग्नेशियम ऍज अ क्लोराईड सल्फेट अँड बायकार्बोनेट इज टर्म्ड ऍज सॅलिनायझेशन. आता सॉल्युबल साल्टचं त्या ठिकाणी ऍक्युम्युलेशन होतं, म्हणजे एकत्रित त्या ठिकाणी ते येतात, मग त्यामध्ये सोडियम कॅल्शियम अँड मॅग्नेशियम त्यांचं रूपांतर क्लोराईड सल्फेट्स आणि बायकार्बोनेट्स मध्ये होतं आणि सॅलिनायझेशन त्या ठिकाणी तयार होतं, म्हणजे ते डिपॉझिट होतात एका ठिकाणी, त्याला आपण सॅलिनायझेशन म्हणतो. म्हणजे आपण काही जमीन क्षारपड वगैरे झाली आहे ती कशामुळे होती तर या सॅलिनायझेशन प्रोसेसमुळे होते. देन डिसॅलिनायझेशन आफ्टर रेनफॉल ऑर इरिगेशन दीज आर रिमूव्ह फ्रॉम अपर लेअर इज नोन एज डिसॅलिनायझेशन. डिसॅलिनायझेशन काय होतं तर वरती जे सॅलिनायझेशन मध्ये साल्ट तयार झालेले ते काय होतात पावसाच्या पाण्याबरोबर किंवा इरिगेशन बरोबर मिक्स होतात आणि अप्पर लेअर मधून ते रिमूव्ह होतात आणि खालच्या लेअर मध्ये ते जाऊन बसतात, त्याला आपण डिसॅलिनायझेशन असं म्हणतो. तर लक्षात आलं, तर ह्या वेगवेगळ्या प्रोसेस आपण पाहिल्या, त्यामध्ये कॅल्सिफिकेशन, कॅल्शियम मॅग्नेशियम त्या ठिकाणी कार्बोनेट्स तयार होतात, पोर्टझोलायझेशन मध्ये ह्युमिड्रेशन मध्ये ऑर्गॅनिक मॅटर पासून त्या ठिकाणी आयर सेपरेट होतो आणि तो वेगवेगळ्या घटकामध्ये त्या ठिकाणी जातो. त्यानंतर लॅटरायझेशन मध्ये काय होतं तर अल्युमिनियम ऑक्साईड सिलिकेट्स सॉल्युबल न्यूट्रिएंट्स तयार होतात, ते लिचिंग होतं. लिचिंग मध्ये काय तर जमिनीच्या खाली ते जातात वाहून. देन सॅलिनायझेशन मध्ये सोडियम कॅल्शियम अँड मॅग्नेशियमचे क्लोराईड सल्फेट अँड बायकार्बोनेट्स त्या ठिकाणी तयार होतात आणि साल्ट ऍक्युम्युलेट होतात. देन डिसॅलिनेशन मध्ये काय होतं तर ऍक्युम्युलेट झालेले साल्ट पाण्याबरोबर त्या ठिकाणी अप्पर लेअर मधून रिमूव्ह होतात आणि खालच्या लेअर मध्ये ते जातात. ही झाली प्रोसेस डिसॅलिनायझेशन. तर ह्या प्रोसेस तुमच्या आता लक्षात आले असतील. नेक्स्ट पॉइंट इज सॉइल प्रोफाईल. सॉइल प्रोफाईल डेफिनेशन आहे, इट रिप्रेझेंट सक्सेशन ऑफ लेअर्स हॉरिझन्स डिफरन्शिएटेड फ्रॉम वन अनदर बट जेनेटिकली रिलेटेड. वर्टिकल सेक्शन थ्रू द सॉइल गिव्ज द क्लिअर पिक्चर ऑफ सॉइल प्रोफाईल. डेफिनेशन काय आहे ती लक्षात घ्या, परीक्षेत ही विचारली जाते. इट रिप्रेझेंट सक्सेशन ऑफ लेअर्स, लेअर्सचं एक सक्सेशन आहे. डिफरन्शिएटेड फ्रॉम वन अनदर बट जेनेटिकली रिलेटेड आणि हे डिफरन्शिएटेड आहेत, म्हणजे वेगवेगळे आहेत पण जेनेटिकली ते एकच आहे, म्हणजे एकाच पॅरेंट मटेरियल पासून हे लेअर्स तयार झालेले आहेत. आता पिक्चर तुम्ही पहा या ठिकाणी, हे चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सॉइल प्रोफाईल म्हणजे काय.
डिटेल मध्ये आपण पुढे ती पाहणार आहोत. या ठिकाणी हे चित्र तुमच्या बुक मध्ये नाहीये, मी इंटरनेट वरन हे चित्र घेतलेलं आहे, जेणेकरून तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल सॉइल प्रोफाइल म्हणजे काय. तर या ठिकाणी सुरुवातीला जो पॅरेंट मटेरियल आहे तो तुम्ही खाली पहा, इथं खडक आहे आणि या खडकापासून वरती जी माती तयार झालेली आहे तर त्याचे गुणधर्म सगळे सारखे असतात. त्याला आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे बट जेनेटिकली रिलेटेड, म्हणजे जेनेटिकली ही एकच असते. त्यामध्ये आता फर्स्ट पहा, फर्स्ट लेअर जमिनीचा, तर इथं झाड झुडप या ठिकाणी दिसत आहेत, लिव्हिंग जे प्लांट्स आहेत ते या ठिकाणी आहेत. मग पहिला जो हॉरिझन आहे तर तो ओ हॉरिझन आहे, त्याला आपण लाइटर असं म्हणतो, म्हणजे पालापाचोळा वगैरे यांच्यापासून हा हॉरिझन बनलेला आहे, त्याला ऑर्गॅनिक मॅटर या ठिकाणी त्या हॉरिझन मध्ये जास्त असत. देन सेकंड ए हॉरिझन लेटर अँड टॉप सॉइल. तर ए हॉरिझन मध्ये काय होते, तर डार्क अँड रिच इन ह्युमस, म्हणजे पालापाचोळ्याचं मिक्सचर या ठिकाणी डिकम्पोज झालेलं आहे आणि माती त्या ठिकाणी मिक्स झालेली आहे, तर या हॉरिझनला आपण ए हॉरिझन असं म्हणतो, डार्क रिच इन ह्युमस. देन बी हॉरिझन सब सॉइल आहे, यामध्ये लाईट कलर्ड सॉइल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, एक भुरक्या प्रकारची सॉइल, भुरका रंग या सॉइलला असतो, बी हॉरिझन त्याला आपण म्हणतो. देन सी हॉरिझन ट्रान्झिशन झोन, हा सी हॉरिझन आहे या ठिकाणी, व्हॅरीड आहे, यामध्ये काही खडकांचे तुकडे वगैरे मिक्स असतात आणि माती मिक्स असते. देन डी हॉरिझन पॅरेंट मटेरियल रॉक और ग्रॅव्हल, या ठिकाणी असतात डी हॉरिझन मध्ये, रॉक अँड ग्रॅव्हल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर तुम्हाला जर लाईव्ह हे पाहायचं असेल कुठं जाऊन, तर ज्या ठिकाणी विहिरीचं काम चाललेलं आहे किंवा ज्या ठिकाणी विहीर खोदलेली आहे अशा ठिकाणी जर तुम्ही गेला तर तुम्हाला हे स्पष्टपणे लेयर्स पूर्णपणे पाहायला मिळतील. तर शक्यतो कुणी जाऊ नका आता पाहायला, या चित्रामध्ये तुमचं स्पष्टीकरण योग्य प्रकारे मी केलेलं आहे, नाहीतर काही जण तिकडे विहिरीकडे पाहायला जातील, डोकवतील आणि पडू शकतात ते विहिरी, त्यामुळं तुम्ही काही तिकडं पाहायला जाऊ नका. तर या पिक्चर मध्ये पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे वेगवेगळे हॉरिझन्स, ओ हॉरिझन, ए हॉरिझन, बी हॉरिझन, सी हॉरिझन आणि डी हॉरिझन. तर अशा पद्धतीनं हे हॉरिझन त्या ठिकाणी केलेले आहेत. देन तुमच्या बुक मध्ये दिलेलं जे पिक्चर आहे, थेरॉटिकल सॉइल प्रोफाइल कन्सिस्टिंग ऑफ ऑल हॉरिझन्स, थेरॉटिकली हे हॉरिझन्स पिक्चर या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारलं होतं, 2 मार्कला डायग्राम विचारली जाते. त्यामध्ये आता सुरुवातीला आपण पाहूया ओ हॉरिझन, ऑर्गॅनिक हॉरिझन, त्याला आपण ऑर्गॅनिक हॉरिझन म्हणतो. त्यामध्ये अनडिकम्पोज्ड लूज लिव्ज, ऑर्गॅनिक रेसिड्यूज, ओरिजिनल फॉर्म्स ऑफ ऑर्गनाइज. तर ह्या हॉरिझन मध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतो, लिव्ज असतात आणि ऑर्गॅनिक रेसिड्यूज असतात. देन आफ्टर ए हॉरिझनचे त्यांनी 3 टाईप केलेले आहेत, A1, A2 and A3, त्याला आपण ए हॉरिझन असं म्हणतो. तर हा जो हॉरिझन आहे, तर या ठिकाणी सॉइल आणि ऑर्गॅनिक मॅटर आपण असतात असं पाहिलं मागच्या याच्यामध्ये. देन बी हॉरिझन, B1, B2 and B3, हा बी हॉरिझन आहे आणि A+B या हॉरिझनला आपण सोलम असं म्हणतो. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये हा सोलमचा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे लक्षात ठेवा, सोलम मीन्स ए अँड बी हॉरिझन. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो व्हॉट इज सोलम, मग खाली ऑप्शन असतात ए हॉरिझन प्लस बी हॉरिझन, ए हॉरिझन प्लस सी हॉरिझन, ओ हॉरिझन प्लस ए हॉरिझन, असे वेगवेगळे प्रश्न असतात. तर त्याचं उत्तर आहे A+B हॉरिझन मीन्स सोलम, हे नेहमी लक्षात ठेवा. देन आफ्टर सी हॉरिझन, प्रेझेन्स ऑफ सम हेर्जी पॅन्स अँड ड्युऱ्या पॅन्स, म्हणजे या ठिकाणी पार्शियली वेदर्ड पॅरेंट मटेरियल, म्हणजे खडकाळ दगड या ठिकाणी आपल्याला
सापडतात आणि पार्शियली वेदर्ड असतात, म्हणजे पूर्णपणे त्याचं वेदरिंग झालेलं नसतं, असे त्या ठिकाणी पार्टिकल्स असतात, त्याला आपण सी हॉरिझन असं म्हणतो. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, रिगोलिथ हा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे. रिगोलिथ हा सुद्धा एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू रिगोलिथ. रिगोलिथ या ठिकाणी म्हणजे ए हॉरिझन प्लस बी हॉरिझन प्लस सी हॉरिझन मिळून रिगोलिथ त्या ठिकाणी तयार होतो. देन लास्ट बेडरॉक. लास्ट काय आहे? बेडरॉक म्हणजे तो पॅरेंट मटेरियल आहे, तर तो बेडरॉक आहे. पूर्ण टणक खडक या ठिकाणी आपला चालू होतो आणि तिथून पुढे खाली म्हणजे पृथ्वीचा जो आतला भाग आहे तो त्या ठिकाणी पुढे चालू होतो, तो आहे बेडरॉक. तर अशा पद्धतीने आपण थेरॉटिकल सॉइल प्रोफाईल हॉरिझन या ठिकाणी पाहिले. तर आजच्या लेक्चर मधला हा शेवटचा पार्ट या ठिकाणी होता, सॉइल प्रोफाईल. तर आज आपण या ठिकाणी पाहिलं मिनरल्स, मिनरल्सची डेफिनेशन, देन आफ्टर क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स, देन सॉइल डेफिनेशन ऑफ सॉइल आपण पाहिली, त्यामध्ये जेनेटची डेफिनेशन आहे आणि अमेरिकन सोसायटी ऑफ सॉइल सायन्स यांची एक डेफिनेशन पाहिली. देन सॉइल प्रोफाईल, सॉरी वेदरिंग प्रोसेस पाहिलं, वेदरिंगची डेफिनेशन पाहिली, फॉर्मेशन ऑफ सॉइल पाहिलं. देन आफ्टर सॉइल प्रोफाईल, सॉइल प्रोफाईलची डायग्रॅम लक्षात ठेवा. सॉइल प्रोफाईल म्हणजे काय? त्यामध्ये मग सोलम रेगोलिथ हे दोन महत्वाचे आहेत, हे आपण पाहिलं. तर ही डायग्रॅम तुम्हाला एक्झाम मध्ये काढण्यासाठी विचारली जाते. तर अशा पद्धतीने वी हॅव कम्प्लीट टुडेज लेक्चर. थँक्यू.